नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। मुंबईकरांचा लोकल प्रवास आता गारेगार करण्यासाठी एक महत्त्वाची योजना आखली जाते। यात भारतीय रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वे लाईनवर धावणाऱ्या लोकल गाड्या आता वातानुकूलित म्हणजेच AC लोकल होणार आहेत, याची योजना आखली जाते। मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने मध्य आणि पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेनंतर रेल्वे बोर्डाने याबाबतचा निर्णय या आधीच घेतलाय। AC लोकल करण्याबाबत या आधीपासूनच विचार सुरू होता, पण आता त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबईत चाकरमान्यांसाठी लोकल ही लाईफलाईन आहे। दररोज लाखो चाकरमानी मुंबई लोकलनं प्रवास करतात। मुंबईची लोकल संपूर्ण जगात वेग आणि सेवेसाठी प्रसिद्ध आहे। देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबईतील लोकसंख्या देखील प्रचंड आहे। मुंबईकरांचा रोजगार लोकलवर अवलंबून आहे आणि बहुतांश मुंबईकरांच्या आयुष्यात मुंबई लोकलच खूप मोठं योगदान राहिले। यातच मुंबईचा प्रवास आणखी आरामदायी करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून सर्व लोकल डबे वातानुकूलित करण्याची तयारी केली जाते। मुंबईतील शहरी परिवहन योजनेअंतर्गत मुंबईतील सर्व उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी AC लोकल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, असं MRVCचे अध्यक्ष CMD रवी अग्रवाल यांनी सांगितले। समोर आलेल्या माहितीनुसार येत्या काळात 283 AC लोकल खरेदी केली जाणार आहेत। यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने ही मंजुरी दिली आहे। दरम्यान यासाठी नेमका किती वेळ लागेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्राऊन विकासचा नमस्कार।